हनुमानजींनी काम दाखवलं, एक लात मारली आणि अमित शहांचा मंडप पाडला, बच्चूकडूंचा खोचक टोला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अमरावती येथील सभेचा मंडप कोसळला आहे. अमरावती येथील अमित शहा यांच्या सभास्थळावरील मंडपाचा काही भाग कोसळला आहे. भाजपच्या सभामंडपाचा काही भाग वादळी वाऱ्यामुळे कोसळला आहे. उद्या अमित शहा यांची अमरावती येथे सभा होत आहे. या सभास्थळाच्या परवानगीवरून एकीकडे बच्चूकडू आक्रमक झालेले असताना दुसरीकडे या अमित शहांच्या सभेचा मंडप कोसळला आहे. अमरावतीमधील सायन्स कोर मैदानावर अमित शहा यांच्या सभेची तयारी सुरू आहे. दरम्यान मुख्य मंडपाच्या बाजूचा मंडप वादळी वाऱ्यामुळे कोसळला आहे. या मैदानाबाहेर बच्चूकडू आणि त्यांचे कार्यकर्ते ठिय्या मांडून आहेत. मैदानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. बच्चूकडू यांनी या मैदानावर सभेसाठी परवानगी घेतली असताना ऐनवेळी बच्चूकडू यांना मैदानावर जाण्यापासून अडवण्यात आलं. त्यानंतर बच्चूकडू आक्रमक झाले असून ते ठिय्या आंदोलनावर ठाम आहेत. हनुमानजींनी काम दाखवलं, एक लात मारली आणि मंडप पाडला, त्यांची चालीसा पण चुकीची होती, राजकीय होती, तुमची ही जबरदस्ती सुरू आहे. यावर हनुमानजीही बोलत आहेत, हे चालणार नाही, देव आमच्या सोबत आहे, इथे कायदा काही राहिलेला नाही आहे. पोलीस अधिकारी भाजपसारखे बोलत आहेत, आम्हाला भाजपचं ऐकावं लागेल असं पोलीस सांगत असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे. कारण यांच्या बदल्या घेतल्या होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासन बीजेपी कार्यकर्त्यासारखं वागतंय. ही परवानगी यांच्याजवळ आहे का? सांगा परवानगी दाखवा. अमित शहा सभा साहेबांची परवानगी दाखवा ना, दाखवा ना. की आपली परवानगी ती प्रशासन जे आहे त्यांनी त्या पोलीसच्या सुरक्षेच्या कारणास्तव, गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करत आहेत. आम्ही तसं रद्द करत आहे म्हणजे परवानगी न भेटत स्टेज सुरू आहे काय? वा वा वा, टाळ्या वाजवा रे. सांगतो भाऊ, ऐकून घ्यावं लागेल. माननीय तुम्हाला परवानगी आहे का? परवानगी रद्द करायला भाजपच्या कार्यकर्त्याची परवानगी आहे का तुम्हाला? भाऊ मी आपल्याला, तुमच्या पार्टीला परवानगी आहे का सांगा? आम्हाला पार्टी हा मुद्दा नाही भाऊ. नाही तुम्ही हे आम्हाला हा प्रश्न भाजप सोबत आम्ही बोललो. तुम्ही कसे बोलता? मंत्र्यांच्या तुम्ही कसे बोलता? 24 तास गृहमंत्र्याची सुरक्षा इथं निवडणूक आयोगामध्ये विषय नाही आहे. त्यांनी लागण तेवढे ग्राउंड इथं आहे तिथं घ्यावं. दुसऱ्या त्यांचा विषय आहे, त्या पार्टीचा विषय आहे. त्या पार्टीचा विषय तुम्ही कसं काय घेता? हे त्या पार्टीचं म्हणणं तुम्ही बोलताय. मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा ती राबवावी लागते या ठिकाणी. आमची परवानगी चुल्यात गेली. तसं नाही, आमच्या परवानगीला काही परवानगीचं टेबल ठेवला कशाला? दुसरे परवानगीचं टेबल ठेवला कशाला तुम्ही? आम्हाला परवानगी भेटली ना साहेब, परवानगी आमची परवानगी असताना आम्हाला युवकांनी देत. माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षा सभेच्या कारणास्तव, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना परवानगीची गरज नाही. परवानगी मी असं बोलणार नाही. अनेक प्रकारच्या एजन्सी त्याच्यामध्ये सहभागी असतात, म्हणजे परवानगीची गरज नाही असं म्हणाला असतात. म्हणजे त्यांना कायदा लागू नये असं म्हणा. मी असं म्हणणार नाही. परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे, त्यांची परवानगी नसताना टेबल इथं स्टेज उभं करणे असं बोला. परवानगी असताना आमदारकीची तिकीट भेटू शकते काय हरकत आहे असं बोलाले? गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी असताना स्टेज उभं केलेलं आहे आणि त्यामुळे ते स्टेज उभं राहिलेलं आहे. आणि ते एवढ्या वेळा परवानगी कुठे आहे? आहे ना त्यांच्याकडे परवानगी, आपल्याला ते पत्र देतील. तुम्ही ते दाखव, तुम्ही त्यांची परवानगी इथं तू आम्हाला सांगता. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अमरावती.